नारायणराव बचे, तुम्हाला म्हणजे आमचा जो प्रकल्प आहे त्याच्याबद्दल माहिती आहे? माहिती आहे. म्हणजे कसं की जसं हे प्रकल्प PPP म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, सरकार आम्ही नुजीवेडू कंपनी आणि तुम्ही अशा तिघांचं मिळून हे प्रकल्प आपल्याला करायचा आहे. या प्रकल्पापासून म्हणजे तुम्हाला कसं काय काय गोष्टी उपलब्ध झाल्या, काय तुम्हाला फायदे झाले ते थोडं आम्हाला थोडक्यात सांगू शका. फायदे हे झाले की आम्हाला जे बियाणं आहे ना तुमच्या प्रकल्पामार्फत, तर ते बियाणं घरपोच आलं. घरपोच येऊन वेळेवर मार्गदर्शन मिळालं आम्हाला. आणखी त्याच्यानं अजून एक याले आपले कार्यक्रम झालता, त्या कार्यक्रमावरही भरपूर मार्गदर्शन. अजून आता 14 तारखेला पण आहे. तुमच्याकडे किती म्हणजे शेतीचं तुम्हाला किती एकराचं बियाणं मिळालेलं? मला 5 एकराचं बियाणं. मला एकरी किती बॅग मिळाल्या? 8 आणि 10. 5 एकराच्या 10. 5 एकरासाठी 10 म्हणजे एकरी 2 बॅग तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. आणि तुम्हाला कोणतं वाण मिळालेलं आहे? मल्लिकाटू. मल्लिकाटू. त्याच्यानंतर तुम्हाला जे सांगितलं होतं आम्ही, आमच्या की कमीत कमी अंतरात जास्तीत जास्त झाड संख्या वाढवायची आहे, त्याच्यासाठी तुम्ही मग किती बाय कितीवर तुमचं पेरणी केलेली आहे? आम्ही दिली पेरणी 3.5 बाय 1. ठीक. त्याच्यानंतर अजून जसं काही तुम्हाला प्रकल्पाच्या यापूर्वी आणि किंवा आपल्या शासनाचे जे प्रकल्प राबत होते त्या प्रकल्पात आणि या प्रकल्पात काही असं वेगळंपणा, काही उद्देश, काही फायदे आहेत की जसं या बाकीच्या योजना येत होत्या त्याच्यातून तुम्हाला जितका फायदा व्हायचा तितका होत होता की नव्हता होत? आणि या फायदा या जे ही योजना आहे ज्याच्यातून तुम्हाला कित्येक पटीने त्याचा फायदा झाला हे थोडं सांगू शका? आम्हाला त्या दुसऱ्यापेक्षा ह्या तुमच्या जे दिली का नाही त्याबद्दल भरपूर फायदा झाला. आणि फवारणी वगैरे जसं आहे तुमची आता 45 दिवसाची पराठी झालेली आहे, तर तुम्ही याच्या आधी जसं 45 दिवसाच्या होत होते तेव्हा तुमच्या किती फवारण्या होत्या, आता किती झाल्या? ते एक फवारणी तर होईल 45 दिवसाच्या आत, आता एकही फवारणी नाही झाली. म्हणजे तुमचं कसं की याच्याने आमच्या मार्गदर्शनाने तुमचा जो लागणारा जो खर्च आहे तो कमी होत आहे की वाढत? कमी आहे. कमी होत आहे. आणि जसं तुम्ही जसं आम्ही जे सांगितलं तुम्हाला खत वगैरे टाकायला, तर कशा म्हणजे तुम्ही कोणतं खत टाकलं आहे, कशा पद्धतीने टाकलं? आम्ही खत टाकलं पहिल्यांदा त्याला DAPचा डोस, नंतर ते पोट्यास वगैरे मिळालं त्याच्यानंतर राहिलेला आहे मागं युरिया आणलेला आहे तो नंतर देऊ आहे.